आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध. अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सातपुते यांची झाली निवड. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 2018 ते 2019 आणि 2022 ते 2023 ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी नवीन हलगुंद यांनी आज जाहीर केलं. संस्थापक अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत व समर्थ नेतृत्वाखाली संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या निवडणुकीमध्ये 4 जणांना नवीन संचालकपदी संधी देण्यात आली असून अध्यक्ष म्हणून युवा नेते उत्तम पाटील तर उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब सातपुते, संचालक म्हणून राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, सुमित रोड, तैमूर मुजावर, राजेंद्र ऐदमाळे, प्रवीण पाटील, सौ सुनीता बंकापुरे, सौ प्रभावती पाटील, राजू गजरे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचा सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यनिर्वाहक विपुल चौगुला, सुजल पाटील, बाळासाहेब निकम, वसंत महाजन, नगरसेवक अभय मगदुम, अण्णा पाटील, शिवानंद राजमाने, राजू मगदुम, अजित सवाडे, शीतल चिपरे, बी जे पाटील, शीतल गौरवाडे, अशोक माळी, अण्णप्पा ढोंगे, सुनील गुरव, सुरेश बंकापुरे, बालगोंडा पाटील, काकासो बेलके, राजेश फिरगणनावर यांच्यासह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी व अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. आणि एवढी मोठी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होणं हे काय साधी गोष्ट नाही आहे. आज आपण जवळपासच्या खेड्यामध्ये सगळीकडे बघत आहोत. जवळपास मला वाटते सर्व सगळ्या संस्थेची निवडणूक त्या ठिकाणी होत आहे. परंतु काही वर्षापूर्वीपासून मला अजूनपर्यंत त्यावेळी मला काही कळत नव्हतं. चौगुला साहेबांनी प्रास्ताविकमध्ये म्हटल्यासारखं मागील कुठल्या तरी एका काळामध्ये दादांच्या 76 च्या दशकात असतील, 70 च्या दशकामध्ये एकदा कधीतरी या संस्थेचं इलेक्शन झालं. त्यानंतर आज अखेर या संस्थेची निवडणूक ही बिनविरोध झाली. याचं सगळं श्रेय, खरोखर सगळं श्रेय हे सभासदांना जात आहे. त्याचबरोबर आमचे जे नेतृत्व करत आहे, जे आमचे आधारस्तंभ आहे दादा आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व संचालक आणि सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष या सगळ्यांना याचं श्रेय जातोय. कारण पारदर्शी कारभार, कुठलेही मनामध्ये स्वार्थ न ठेवता ग्राहकांना कुठल्या पद्धतीने सेवा द्यायची, घरपोच सेवा द्यायची, कुठल्याही त्यांना कुठल्याही कामापासून आणि अथवा ह्याच्यातून कसं त्यांना हे करावं याचं मार्गदर्शन वेळोवेळी दादाने आम्हाला केल्यामुळं आणि या सगळ्याचं नेतृत्व करत असताना जे इथं बसून एक आढळीत आणि सगळं मॅनेजमेंट बघणारा सेक्रेटरी दोन्ही संस्थेंचे आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी अत्यंत मला वाटते 100%हून जास्त योगदान त्यांनी आजपर्यंत संस्थेला देत आले आणि त्यांच्या याच्यामुळंच आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळंच या संस्था नावारूपास जिल्ह्यामध्ये एक नंबरला संस्था ही पाहत. मला अभिमान आहे की अशा संस्थेचं चेअरमन म्हणून मला या ठिकाणी निवडून दिला, माझी या ठिकाणी निवड केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी दादा व सर्व सभासदांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीनं, कारण दादाने सांगितल्यासारखं एकटाच कोणतरी सगळ्यांच्या वतीनं बोला म्हटल्यामुळं मी सगळ्याच दूध संघ असून दे अथवा प्राथमिक कृषी पत्तीनं असून दे या सगळ्या संचालकांच्या वतीनं मी परत एकदा सगळ्यांचा धन्यवाद या ठिकाणी देतो.